अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार. सोलापूरचे आमचे सर्वच पत्रकार बंधू आणि भगिनींनो, 4 जुलैला सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मोर्चा, जे महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा मोर्चा, हा 4 जुलैला या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे. या जिल्ह्यातले सर्व ग्रामीण भागातील असणारे शेतकरी, मराठा तरुण वर्ग, शहरामधील असणारे सर्व बांधव, सर्व समाजाच्या घटकांना एकत्रपणे घेऊन हा मोर्चा काढला जाणार आहे. 4 जुलैला सकाळी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून त्या ठिकाणी या मोर्चाची सुरुवात होणार आहे. हा मोर्चा कलेक्टर ऑफिसला पर्यंत त्या ठिकाणी धडक पोचणार आहे. सदर या मोर्चाची तयारी म्हणून काल आम्ही दिवसभरामध्ये काही आमदारांची भेट घेतली, काही लोकप्रतिनिधी, खासदार, आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असा एक निर्णय घेतला की आपण सर्वच लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी मोर्चालामध्ये सामील होण्याकरिता आपण त्या ठिकाणी निमंत्रण करूया. आज मी कालही काही आमदारांशी बोललो. आज आम्ही प्रत्यक्षामध्ये प्रणितीताई शिंदे यांची उपस्थिती माहिती घेतली, त्या नव्हत्या. आमच्या इकडचे कार्यकर्ते त्यांना त्या ठिकाणी उद्या ज्या वेळेला त्या सोलापूरमध्ये येतील त्यावेळेला ते निमंत्रण देतील किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये निमंत्रण देतील. आमचे माजी मंत्री विजय देशमुख साहेब यांनाही आता आम्ही प्रत्यक्षामध्ये भेटून त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. टेंभुर्णीमधील असणारे आमचे दोन्ही आमदार शिंदेसाहेब मामा आणि बबनराव शिंदेसाहेब या दोन्ही आमदारांना मी प्रत्यक्षामध्ये त्यांना भेटून त्या ठिकाणी मी निमंत्रण देणार आहे. आपले राजन पाटील आणि आपले बरेचसे जिल्ह्यातले आमदारांना मी स्वतः किंवा आमच्या स्थानिक या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणारे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींना भेटून त्या ठिकाणी पत्र देणार आहे. या 4 जुलैच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रमुख मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी दौरे सुरू करणार आहेत. पहिल्यांदा हे दौरे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे या आठवड्यामध्ये सगळ्या तालुक्याचे दौरे हे कार्यकर्ते पूर्ण करतील. 28 जूनपासून आमचा खरा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे. 28 जूनला सकाळी आम्ही पंढरपूर पांडुरंगाचं दर्शन घेणार आणि त्या ठिकाणी आम्ही पहिली सभा पंढरपूरला घेणार, दुसरी सभा आम्ही मंगळवेढ्यात घेणार, संध्याकाळी सांगोलेला त्या ठिकाणी सभा संपन्न होईल. 29 जुलैला त्या ठिकाणी माळशिरस अकलूज या ठिकाणी पहिली सभा सुरू होणार, त्यानंतर दुसरी सभा आम्ही माडाल्या कुरुडवाडी या ठिकाणी घेणार आहोत, तिसरी सभा आम्ही करमाळ्याला घेणार आहोत. 30 जूनला आम्ही सकाळी बार्शीमध्ये त्या ठिकाणी सभा घेणार आहोत, त्याचबरोबर मोहोळ तालुक्यामध्ये 2 वाजता आम्ही सभा घेणार आहोत आणि सोलापूर उत्तर आणि दक्षिण हे 6 वाजता आम्ही 30 तारखेला पूर्ण करू. 1 तारखेला सकाळी आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थांचं त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेणार, त्याचबरोबर त्या ठिकाणीही आम्ही सभा घेऊ आणि ती सभा घेतल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी परत सोलापूरमध्ये त्या ठिकाणी येणार. 2 जुलैला सकाळी शहरामध्ये आम्ही एक लोकांपर्यंत जनजागृती व्हावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी बाईक रॅली काढणार आणि बाईक रॅली झाल्यानंतर परत एकदा 2 तारखेला आम्ही सर्व जिल्ह्यातील मराठा समाजाचे समन्वयक एकत्रपणे बसून या आंदोलनाची किती मायक्रो प्लॅनिंग झालेली आहे ती सगळी मायक्रो प्लॅनिंग करून आम्ही 4 तारखेची तयारी करणार. 3 तारीख ही आम्ही रिझर्व ठेवलेली आहे. 3 तारखेलामध्ये आम्ही कुठे काही कमी पडतं आहे का, या मोर्चाच्या निमित्ताने काही निवेदनं तयार करणं, काही मागण्या तयार करणं, वेगवेगळ्या समाजाच्या घटकांना प्रत्यक्षामध्ये भेटणं आणि आपण आमच्या मोर्चामध्ये सामील व्हा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता आपण आमच्या मोर्चामध्ये सामील पण व्हा आणि आम्हाला तुम्ही राज्य सरकारकडे ही मागणी करा, अशा प्रकारचा आम्ही 3 तारखेचा रिझर्व त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे.